आदरणीय संत जोखोबा संत तुकोबा एक वारी संपते जी या महत्वपूर्ण अशा कार्यक्रमासाठी जमलेले सर्व महामही हरिभक्त परायण श्री डॉक्टर जनार्दन महाराज भेटी धर्मराज महाराज पंजाब डॉक्टर रमेश जी नड्डा श्रीमती आशाताई आणि ह्या समतावारीच जो आपल्या खांद्यावर घेऊन देहोपरत निघाले श्री सचिनजी पाटील खरं म्हणजे या सर्व एका समतेच्या वारीमध्ये आम्ही जे काम करतोय ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला त्याच्यामध्ये लाभते असे आमचे दिवाकर दादा कुलकर्णी माननीय रामानंदजी रमेश पांडव सरजी आणि आमचे विद्यापीठाचे मार्गदर्शक जे खरोखरच विद्यापीठाला एका चांगल्या ध्येयाकडे विजन मिशनकडे घेऊन जात आहेत आणि आम्हाला मार्गदर्शन करतात असे डॉक्टर किशोर शितोळे सर या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करतोय आम्हाला आनंद होतोय ज्यावेळेस ही ओळ या ठिकाणी मी वाचली संत जोखोबा ते संत तुकोबा ही वारीतच चाललेलीच असते परंतु ती वारी समतेची आहे कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य समता आणि भेदभाव हे त्रिसूत्री त्या ठिकाणी म्हणलेली होती जी वारी समता समोर ठेवून जाते कुठल्याही जातीवादाला जाती धर्माला थारा देत नाही सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्या पोटात घेऊन ही वारी चालते आणि संत चुकोबा यांचा दौदो करणारी मंडळी फार कमी आहे आणि आपण संत चोखोबा पासून ते तुकोबापर्यंत म्हणजे ह्या ओव्या अभंग हे सर्व घेऊन आपण देहूला निघाले आहोत मला ह्याच्यात आपले पण जे वाटायला त्या ठिकाणी लागते समतेच्या बारी कारण आज देशामध्ये आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून रणकंदन होते अत्याचार होत आहेत जाती धर्माच्या माध्यमातून माणसांना बाजूला खेचण्याचा बाजूला रोखण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतोय परंतु या समतेच्या वारीच्या माध्यमातून मान महा चांबा ढोर इतर ओबीसी सर्व तळागाळातील लोकांना घेऊन आपण जातो आणि हे आपण घेऊन जात असताना आपला ध्येय आणि विजन आणि मिशन काय आहे की समता समता प्रस्थापित आपल्याला करायची आणि ज्या वारीमध्ये समता शब्द असतो तिथं दुसरं काहीच असू शकत नाही बाबासाहेबांनी म्हटलं होतं स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव याच्या माध्यमातून एकसंघ राष्ट्र बनवायचं बाबासाहेबांनी काही बाबतीमध्ये आपले मत व्यक्त केली परंतु ती मत व्यक्त करत असताना बाबासाहेबांनी राष्ट्रहिताला धोका पोहोचेल असं कधीच त्या ठिकाणी म्हटलं नाही राष्ट्रहित बाबासाहेबांनी प्राधान्य आदरणीय रमेशजी पांडव सर आम्ही नेहमी चर्चा करत असतो फार सिनियर प्रोफेसर आहे आणि एवढे अभ्यास होतो की आम्ही बारीक सारे गोष्टी सरांची चर्चा करतो सर मार्गदर्शन आम्ही सुद्धा अभ्यास करतोय संशोधन आम्ही सुद्धा त्या ठिकाणी करतो परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या समतेचं आपण जू घेऊन त्या ठिकाणी चाललोय त्या समतेमध्ये सर्व जाती
धर्माचे पंथाचे सर्व लोक याच्यामध्ये आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. आणि म्हणून सचिनजी पाटील आपण अभिनंदन या ठिकाणी करतोच, परंतु ह्या वारीच्या निमित्तानं जे काही वेगवेगळी मंडळी सिनियर मंडळी धर्मगुरु याच्यामध्ये जॉईन होत आहेत मार्गदर्शन करत आहेत हे खरं सर्वात मोठं समाज कार्य आहे, हे मोठं समतेचं कार्य आहे. आणि हे समतेचं कार्य इतर कोणी करू शकत नाही, या समता पदयात्रेच्या माध्यमातून आपल्याला हे कार्य करता येऊ शकतं. आणि ह्या पदयात्रेबरोबर आम्ही निश्चितच प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी असू. म्हणजे संत चोकोबा आणि संत तुकोबा यांना एकत्र घेऊन जाणं त्यांचं तत्व काय आहे, त्या ठिकाणी त्यांच्या ओव्या त्यांचं जे अभंग आहे हे काय आहे, या अभंगातून जाती धर्म वंश पंथ कधीच त्या ठिकाणी दिसत नाही. याच्यातून ज्यावेळेस आपण पंढरपूरला जातो त्यानंतर देहूला जातो टाळाच्या चिपळ्या ज्यावेळेस आपण त्यावेळेस ऐकतो मन शांत मन गंभीर होत, कुठल्याही प्रकारचा ट्रेस द्वेष मनात त्या ठिकाणी राहत नाही. आणि हीच या समतेच्या वारेच फार मोठं या ठिकाणी हे यश आहे, हे गणित त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण या वारीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. वारीमध्ये जाणाऱ्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना चरण स्पर्श करतो. आणि आपण ही 22, 23, 24 आणि किती वर्ष झाली याच्यातील नंतर काही मंडळी आपण राहणार नाही, परंतु ही वारी अशीच पुढे जाईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी.